आत्याबाई निघाल्यात आपल्या गावाला. बघूया त्यांचा आगळा वेगळा असा निरोप समारंभ. काळजी घे, लई टेन्शन घेऊ नको. चला तू या येते हे घे खाऊला, 10 रुपये ठेवू तुला. एवढे असू दे बाय बाय. माई माई नवी नवरी कशी दिसते ग उठून. 4 दिवस थांबला असता तर थांबायचं की आत्ये राहू म्हणतेस वय बाग राहिले असते. आता तू आत्याच्या पायाला काही बंधन आहे का? हा, दोन्ही पोरांची लग्न झाली माया, दोन्ही पोरं लागली त्यांच्या संसाराला, राहायला काही हरकत नाही. खरं दोन पुनव झाली की मग हायच, मग परत यात्रा नाही का? जाऊ दे, पण जाते. हा, काळजी घे बाया, काळजी घे. आत्याबाय तू पण काळजी घे. काय राहताय वय? नाही 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 तर सांगा मग दुसरा पॅसेंजर बघायला. येते काळजी घे बर का. तू पण काळजी घे. कस आहे लेकीशी बोलाय पाहे, लेक माझी नांद आली ना. आत्या म्हणली ना आता ती. आत्या म्हणली तुम्हाला? आत्या म्हणजे तिच्या नवऱ्याची आत्या आहे मी. हे पण काय लांबचं नाही, जवळच आहे. माझा दीर आहे ना, त्याच्या मेवण्याची लेक आहे ती. जवळची झाली का नाही? आणि कसं आहे, मी आज मागून घेतली तिला पप्यासाठी. मग माझ्या शब्दाला मान आहे ना दोन्ही घरात. मी आज मागून घेतली. आता मी काय म्हणतोय, आज बसा की तुम्ही डिटेल मध्ये सांगा कोणाचं कोणाशी कुठं काय जुळवलंय. बसून बोलू निवांत डिटेल मध्ये. चल येते ड्रायव्हर. काम करू आता, कामच करायचं. थांब काय झालं आता? थांब 2 मिनिटं थांब जरा. आले आले. एसटी आहे माझी. एसटी 2 मिनिटं थांब. आवरा बरं का लवकर. सासूलाई बोली ती ना तुला. बाया 2 दिवस बघितली मी तिची. रडू नको रडू नको. मी आहे ना. आत्याला सांगायचं काय आडलं तर. तुझी सासू आहे ना, काय सांगू तुझ्या सासूचं. तुम्हाला सांगते बर का भाऊ, तिची सासू आहे ना, नवीन नवीन लग्न करून आली ना, तेव्हा अशी तिच्या सारखी रडायची. मी आ म्हणून सांभाळली तिला, मग कसली कमी नाही पडू दिली. आणि काय वाटत आता सासूला का बाया मी लय मोठी हेड मास्तरीन. मी म्हणन तीच पूर्व दिशा, पण असं नाहीये. माझ ऐक, असं आहे ना, मांजारे ना बगुल्यातलं दूध प्यायला आलं, चाट्या आलं का तिला पहिल्या दिवशी हुडकवून लावाय पाय. मी काय म्हणते, आवाज चढवायचा, ती काय बोलली तर तू ऐकून घ्यायचं. नाही बरोबर आहे का? चूक आहे माझं सांगा. हो बरोबर आहे, बरोबर आहे. मांजार पहिल्या दिवशी आजी खाल्ल्या तिथं. मी तर एक मसज ठेवली वेगळी मांजराच्या दुधासाठी. म्हणजे काय जवान, सकाळ सकाळचं मांजर उठते, जाते धारा काढते, तिथंच दूध पेते आणि गावभर वाटून बी येते. बसा आता, चला बसा. झालं म्हशीचं झालं काय? माझी एसटी आहे. हो आता प्लीज रिक्वेस्ट करतो, अर्ध्या तास एसटी आहे तालुक्यात. नाही नाही, तिला जरा 2 शब्द सांगते. म्हणजे कसं, नवी नवरी आहे ना, ऐकते का काय सांगते तेवढं करायचं. तिने आवाज चढवला तर तू बी आवाज चढवायचा, लय ऐकून घ्यायचं. नाही कळतंय ना मी काय सांगते. बरं झालं आता तुम्ही बोललात. नाही म्हणजे 4 दिवस झाले ऐकून घेते गुमा दिसतोय. आता नाही ऐकायची मी. आता बघा कशी बोलते चुरू चुरू. झालं का? चला. हा, तुझी बोलणी खाऊन घ्यायला जन्म घेतलाय का ग तुझ्या सासूनी? अयो बाया, तुझ्या सासूनी काय खस्ता खाल्ले मला विचार. बाया तुम्हाला भाऊ सांगते, 15-15 किलोमीटर हिची सासू ना हापशाला जायची, तिथं 2-2-3-3 हांडे घ्यायची डोक्यावर आणि बाया जायची नाही. ती काल ती काल आली. रडू नको आते. नाही बोल. 2-2 पाटल्या अगुरांचं शेण भरायची तुझी सासू. नाही बोलणार आता. गबशीन गबशीन ऐकून घेईन. गबशीन मी बोलणार नाही. चला गबशीन तर मरशीन ग. अग बोलाय पाहिजे जिथल्या तिथं. तुम्हाला सांगते भाऊची सासू लय का जागे. ऐक माझं. मी काय म्हण, मी काय सांगते ऐक. कधी बोलायचं, कुठं बोलायचं आपलं आपल्याला कळलं पाहिजे. उगा नाही तुझ्या सासूनी संसार उभा केला एवढा. काय सांगते आत्या, कळतंय ना. नुसतं मुटकं नको हलवू. मी सांगते तसं वाग. अगं माई बाय गो तू.
घे काळजी घ्या ओ आत्या लोक फोन करायला लागलेत माझ्या मागचे नाही नाही चला काम नाही करी ती माही आवाज नाही एवढा चढवायचा नवीन नवरीच्या जातीनं लोक नाव ठेवतील काळजी घे जाऊ दे जाऊ दे म्हातारी सुरू व्हायच्या रिक्षा सुरू करते दोन मिनिटं पिशे धर माई थांबले मी काय झालं आता पाया कोण पडणार पाया कोण पडणार पाय पडतो काय ठेव तुम्ही नाही हिला सांग ते हिला सांग तू बस तिथं काय ग मी जाऊ का आता एक ती वाकणार आहेस वय लग्न झालं ना तुझं आता एक ती वाकशीन आता एक ती पाया पडशीन तर पुढच्या जन्मी डुकरिणीच्या जन्माला येशील ना मग नवरा कुठं उलातला ते येतातच आहेत तिकडं आहे ते मला माहितीये त्याला त्याच्या मित्रांशिवाय दुसरं काही दिसत आहे का आता व्हिडिओ कॉल करा नंतर नाही चला व्हिडिओ कॉल नाही पप्याला फोन गाडीत बसून करा की फोन नाही नाही दोन मिनिटं वाईस थांब रे 20 मिनिटं आहेत पप्या हॅलो कुठं आहे रे तू आत्या आलो आलो कुठं उलातला तिकडेच येतोय 2 मिनिटं थांबा तू आत्या चालली तिच्या घरी तर तिला बोलायला नको का अगं आत्या तिकडेच येतोय तू थांबाड्या ये लवकर आलो अगं आलो थांब येतील ते आधी तू बस की नको मला सांगू तुझ्या नवऱ्याचं कौतुक येतील म्हण काय रे पप्या हा कुठं उलातला होता ते मित्राचं काम होत मला कामाचं नको सांगू चांगला उघडा होता ना तपासन ओळखते मी तर तुला मला सांगतो मित्राचं कौतुक चल येते काय मी दुसरी रिक्षा बघतो चालली का आते 2 दिवस राहिली असते कोंबडा बिंबडा कापला असता 15 दिवस रोग झाला का तुया कोंबड्याला अगं आत्ते ते आमच्या भाऊकीचा उपवास होता 15 दिवस म्हणून वाशात केलं नाही घरी बरं 15 दिवस उपवास होता हा आत्या निघाली उपवास मोडलाय तुमचा आला मला मोठा सांगाया पडायचं होत अरे हे थांब थांब वाईस पाया पडते पोरांना चांगलं वळण लावलंय मी मग या थांबा आता पाया पडली की जो आते रडून तू लक्ष्मी नारायणाचा जोड आहे ग बाया किती गोड पोर आहेत माई हा झालं झालं पाया पडून चला अरे नाही रे जरा डोळं भरून बघून घेऊ दे परत यायला मिळतंय नाही मिळतंय माझं काय सांगता येत बघा बघा ए डायव्हर काय बघा बघा चालू आहे सांगतोय माझी एसटी आहे एसटी आहे एसटी आहे मग मी काय करतो येतं बघा मग अरे आवरा बाबा लवकर हे जे डायलॉग वाढले की भाषेचा प्रॉब्लेम होतोय यायला सातारात न कावा कोकणात गेलं कळलं मी नाही वाईट वाईट थांब जरा 2 मिनिटं काय सांगते मी माई पोरगी बघ कशी झाली कशी पांढरी फटक पडली पार लग्नात पार गौरी वाणी दिसत होती लय काम करायला लागतंय पोरीला ऐकतो का ऐकतोय आई विना लेकरू आहे रे आई विना लेकरू आहे माहेरचे नाळ तोडली घरदार सोडून आले जरा काळीची घबरडू नको हे बघ मी आईच्या याच्यामध्ये पडतच नाही माहिती पडायचं दोघींमध्ये पडायचं आईला समजावून सांगायचं म्हणायचं तुझ्या तोंडाचा डबडा झालाय जरा कमी वाजू काय सांगते मी कळते का तुला तू तिला गप करायचं ही बोलणार आहे का नवीन पोरगी बोलणार आहे का नाही मी सांगतो ना आईला आज आईला बोलतोय बघ तू माझ्या आणि बायकोच्या मध्ये बोलायचं नाही गप असायचं त्याच्यासाठी जन्माला घातलंय कारण मूड द्या तुला तिनं 9 महिने पोटात त्यासाठी वाढवला तू बोलणी खायला वाढवला काय एवढी गरीबी यांच्या घरी तुम्हाला सांगते माऊली आहे ना माऊली कोंडाच्या भाकरी खायची तवा दूध तयार करायची याला दूध पाजायचे ना मुड द्या बोलतो अरे आता तू बोलली ना म्हणून बोललो ना मी लाख म्हणेन मला सांगतो आई देव असती जननी असती काळजी घ्यायची बाया संसाराचं नाही सांगता येत कस करू नको काळजी घ्यायची तू काय आमचं खाजगी तिकडं तू ए आत्या थांबतो का 2 मिनिटं डबल डोलकी माहितीये का गप बाबा ए गप माझ थांबा जरा 2 मिनिटं महत्वाचं आहे ओय तिकडं बघ कान बंद करून घे ऐकते का
रातीच्या जरा बांगड्या बांधत जा. अशा गटरशीने बांधायच्या रातभर शांतता असते. माझ घरा पतुर आवाज येतो. आयो तुम्ही बांगड्या बांधत नाही वय. बांगड्या बांधून नाही तिला का? बांगड्या तू कसला इंटरेस्ट घेतोय? माझी एसटी आहे रे. अरे येडाय का लागा बांगड्या बांधायला लागते त्या. माझं घर फुटलंय त्याच्यामुळं. तुला काय माहिती आहे मी एसटी नाही बघितलं तर माझं घर फुटल, भाषा पण फुटल. ऐक माझं बांगड्या बांधायच्या. आणि दुसरी गोष्ट इथं वर बी आंबाट नाही दिसलं पाहिजे. वर साडी नेसायची चांगली. चार लोक नाव ठेवतील. लई हिरोईन बन नको. काय सांगते मी कळलं का? आणि कशी चाली ती ग? मला माहिती आहे नवी नवरी आहे. साडी कधी नेसली नाही. नुसती फॅंदाड्या गत चाली ती. ते बाईच्या जातीने कशी नजाकत पाहिजे बाया. असं चालायचं असतंय. नजाकत पाहिजे कळलं का? ले हिरोईन म्हणायला जाऊ नको. लोक नाव ठेवतील ग मलाच. मग येते मी. काळजी घे. तोंड दाखव मला लवकर. चार करा लवकर. माझी पोर दाखव तू. माझा काय म्हणलं तू? मोबाईल घेतला का? मोबाईल घेतला. फोन करते. त्या लाडूची पिशवी घेतली का? ए लाड. अरे राहू ते लाडू मी घेतो स्टँड वर देऊन तुम्हाला. लाडू खायची तर म्हातारी लाडू जरा बघू. त्या पिशवीत बघा लाडवाची पिशवी. लाडू नाही लाडू. त्यात आहे लाडू. कुठे? आत्या मी लाडू घेऊन देतो तुम्हाला. लाडू कुठे? लाडू का आता विसरलात? मी सरली. अगं तू सरली. मी कसली? तुम्ही बघले दाबून चाललात ना घरातून बाहेर. चिरडला असतेला ती. तू गप्प का? चिरडले असते. राहू नवीन घेऊन देतो की. आता आले माझ्या ध्यानात बया तुळशीपाशी राहिले. तुळशीपाशी? हा ते मी बकरीला दगड मारत होते तेव्हा तुळशी बया. आते तुझी सवय गेली ना का अजून दगडी मारायची बकरीला? सवय नाही माई मूड द्या. तुम्ही ती काळी बकरी आहे ना. मला बघून करून चिडवत होती म्हणून हाणलाय तिला दगड. बया आता काय करायचं? तुमचे पाय दुखतात म्हणून रात्रभर झाकून मेथीचे आणि ड्रायफ्रुटचे लाडू वळले होते मी. रातभर खपलो माईपो. ते लाडू वळतानाच बांगड्याचा आवाज येत होता. मला चार पोरं झाली. मला म्हणलं नको सांगू. तू पण ना. हा मी पण ना. बघ मी आता तालुक्याला जेव्हा चक्कर मारीन ना तेव्हा ती लाडवाची पिशवी येईन आणि तुला घेऊन देईन. बस. नाही नाही तू बाप लय मोठा उधार लागून गेला मला माहितीये. आताच माझी हसू दे हसू दे. मला वाटलं तू आता मी आणतो ना. कुठं आणतो? तालुक्याला मला देत. अरे थांबलोय मी. कुठं जायचं ना स्टँड वर. काय आला? कायला जायचं? बॅला आज वाटत का तुला धंदा करीतो ना तू? बया लोकांच्या गप्पा ऐकीत बसतो का? अशा ना धंदा नाही व्हायचा वया पोरं बाळे तुले. चल गल चार दिवस चिकन खायला घाल मला. सांग होतो गंडवून गेला मला. जायला दुसरी माणसं घेऊन गेलो असतो ती बी नाही लागा. या आत्या माणसाला का लय बेकार बघा. आमच्या आत्या अशा नव्हती बरं का? आमच्या आत्याला भाजीरा पडली तुझ्या तोंडार नाही ती. तुझ्या तिरडीचा मोडला नाही तो बांबू. आता तुझ्या आत्याची गोष्ट ऐकू मी. मला नको तुझी रिक्षा. साताऱ्यातलं मालवणी. बघा त्या प्रसादांना कशा वाटल्यात. क्या बात आहे, क्या बात आहे. लाजवाब. काय ऑब्झर्वेशन आहे तुमच्या सगळ्यांचं यार. मला हेवा वाटतो कधी कधी सिरियसली. नमा प्रत्येक कॅरेक्टरच्या साडी नेसण्यापासून ते उभं राहण्यापासून तू इतका बारीक विचार करतेस. ओ हो 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 हो. क्या बात आहे शिवा. माइंड ब्लोइंग. माइंड ब्लोइंग म्हणजे त्या बांगड्यांच्या आवाजानंतरची तुझी रिॲक्शन. किंवा निखिल पण इतकं नीरस काम करत होता आणि ते पप्या जे असतात ना ते असेच असतात. परफेक्ट पप्या. परफेक्ट.
त्याचं उभं राहणं, ते आत्याला मध्येच कोंबडा कापला असता वगैरे म्हणणं, कमाल कमाल. वा वा. रोहित्या, या मंचावरती रिक्षावाला करावा ना तर तू फक्त तूच. फक्त तूच. त्या किक मारण्यापासनं तुझी बॉडी लँग्वेज, तुझ्या गळ्यातला रुमाल, तुझा तो त्रागा, गिराईक सुटू नये म्हणून तुझी ती सगळी ओढाताण चाललेली. आ हा हा हा, क्या बात आहे, क्या बात आहे, कमाल. थँक्यू. प्रथमेश, फार सुंदर, फार सुंदर. लाजवाब कॅरेक्टरायझेशन, अफलातून परफॉर्मन्स, अफलातून. वा वा.